डॉक्टर भाई तुम्ही व्हाट्सअप वर आहात का हो आहे की तुमचा नंबर भेटेल का मग का आय लव यू डॉक्टर भाई तुम्ही ना माझं हृदय चोरलं बघा सकाळपासून बसले एक पण पेशंट नाही तरी यांना म्हणूच लागले की या डॉक्टरच्या धंद्यात काही स्कोप नाही राहिला लोक डॉक्टर ऐवजी मेडिकल वाल्याकडेच आपली बिमारी सांगून परस्पर गोळ्या घ्यायला लागले डॉक्टर डॉक्टर आलं वाटतं गिराईक या या बसा बसा मग बोला काय घेणार चहा करू की कॉफी नाही नाही थोडे पोहेच करते अहो आम्ही पेशंट आहेत तुमच्या घरी पाहुणे म्हणून नाही आलो चाय घेणार की कॉफी म्हणे चायला विसरलेच बोला काय अडचण आहे तुमची पण डॉक्टर मागच्या वेळी आम्ही जेव्हा इथं आलतो तेव्हा तर इथे सर होते आणि ते डॉक्टर कुठे गेले अहो मी त्यांची बायको ती काय आहे ना माझ्या बहिणीच्या पोरीला पोरग बघायला ते गावी गेलेत म्हणून म्हणलं धंदा बंद ठेवण्यापेक्षा आपण बसलेलं बरं ओ हे काय किराणा दुकान आहे की काय नवरा नसताना बायको निघाल्यावर बसायला आहो जसं मास्तरची बायको मास्तरीन सावकाराची बायको सावकारीन सरपंचाची बायको सरपंचीन तसच डॉक्टरची बायको डॉक्टरीन चला सांगा बरं पटकन काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते उग धंद्याचा टायमिंग खोटा नका करू डॉक्टर भाई हा माझा नवरा आहे जरा यांना बघा की हो तेव्हापासून त्यांनाच बघते की सुंदर देखणा नवरा आहे बरं का तुमचा कुठे भेटला ओ ही काय वस्तू आहे का भेटायला नवरा आहे माझा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून आले तुमच्याकडे हे ना रात्रीला झोपेमध्ये जोर जोरात माझं नाव घ्यायलेत बघा अरे वा ही तर चांगली गोष्ट आहे की ते तुमचं नाव घेतात ते अहो भाऊजी काय सांगू तुम्हाला माझा नवरा तर माझा दिवसा पण नाव घेत नाही बघा ओ काय भाऊजी भाऊजी म्हणजे हे काय तुमचे भाऊजी आहेत की काय पेशंटला कोणी भाऊजी म्हणते का अहो किती चांगली गोष्ट आहे तुमचा नवरा तुमचं नाव घेते ते यामध्ये काय प्रॉब्लेम आहे अहो प्रॉब्लेम हे आहे की मी यांची दुसरी बायको आहे प्रेम प्रकरण होतं आमचं शाळेपासून पण माझ्या बापानं आमचं लग्न होऊ दिलं नाही बघा म्हणून आम्ही नंतर लग्न केलं आता उद्या यांची पहिली बायको घरी येणार आहे आणि हा माणूस झोपेमध्ये नुसतं रात्रभर माझंच नाव घ्यायला लागलंय काहीतरी करा बघा तुम्हीच आता ओफो हा तर प्रॉब्लेमच झाला चला मधी तुम्हाला चेक करावं लागेल मला अहो काय चेक करणार मला तुमचा एक्सरे घ्यावा लागेल त्यासाठी 1500 रुपये लागतील अहो डॉक्टर बाई पण झोपेत बोलण्याचा आणि एक्सरे घेण्याचा काय संबंध अरे ती तर आमची पद्धतच आहे एकदा माणूस दवाखान्यात आला की त्याचा पूर्ण खिसा खाली करूनच आम्ही पाठवतो अहो पण एक्सरे म्हणजे काय हो एक्सरे म्हणजे बघा यात तुमचा फोटो काढला जातो काय फोटो काढणार अहो माझा पण फोटो काढा की मी तर पावडर बिवडर लावून मेकअप पिकअप करून आली बघा यांची झाली की माझी बारी माझा पण एक फोटो काढा बसाओ तुम्ही शांत ओ चला तुम्ही माझ्या सोबत एवढा मोठा आवाज मला नाही काढायचा फोटो बिटो झाला का फोटो काढून हो झाला बघा थोड्याच वेळात येऊन जाईल रिपोर्ट हे बघा आला तुमचा रिपोर्ट अरे ओ नो अरे बापरे हे देवा काय झालं काय झालं डॉक्टर भाई हा तर रिपोर्ट इंग्लिश मध्ये आहे आणि मला काय इंग्लिश येई ना काही ना काहीतरी सांगावं लागेल यांना हे बघा तुमची ना एक किडनी फेल झाली आहे पण
आपण असं कसं होऊ शकते? माझी किडनी फेल कशी होऊ शकते हो? माझी किडनी तर शाळेतच गेली नाही की. बरं डॉक्टर बाई, थोडेफार पैसे बिसे देऊन काही सेटिंग लावून पास करता येत असेल तर बघा की, नाहीतर पास होण्यासाठी आमदाराचं शिफारस लेटर घेऊन येऊ का मी? कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? तुम्ही दोघं काय डोक्यावर पडलत का रे? अहो किडनी फेल झालीये, किडनी. मग फेल झाली तर दुसऱ्या अटेम्प्टला निघेल की? मग एक चान्स तर द्या फॉर्म भरण्याचा. अहो हे घ्या ऑपरेशनचा फॉर्म आणि भरा पहिले. येडे कुठले की. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. डॉक्टर भाई तुम्ही व्हाट्सअप वर आहात का हो? हो आहे की. तुमचा नंबर भेटेल का? मग का. आय लव यू डॉक्टर भाई, तुम्ही ना माझं हृदय चोरलं बघा. लॉल. अरे हट पागल, आम्ही तुझं हृदय नाही, आम्ही तर तुझी किडनी चोरली.